ही जी वनस्पती आहे तिला आपण सब्जा असं म्हणतो. तसेच तिचं लॅटिन नेम हे ऑसिमम बॅसिलिकम आहे. तिची जी पाने आहेत ती 2 ते 3 सेंटीमीटर लांब व उंची ही 0.6 ते 0.9 मीटर असते. तिची पाने फुले कुस्करल्यानंतर याच्यातून एक विशिष्ट प्रकारचा असा सुगंध येतो. तिचे स्टेम म्हणजेच कांड हे क्वाड्रँग्युलर असते. तिचे जे पुष्प आहेत ते बायसेक्शुअल असतात. तिचे फुलं वाळल्यानंतर म्हणजे पुष्पमंजिरी वाळल्यानंतर ती खरं म्हणजेच टोचते. त्याच्यामुळं तिला खरं मंजिरी हे सुद्धा एक पर्याय नाव निघंटूमध्ये आलेलं आहे. ही जी आहेत ते पुष्प वाळलेले आहेत आणि ते खरं असतात म्हणजे ते स्पर्शाला खरं लागतात. आणि या वाळलेल्या मंजिरीमधून बीज निघतात. ते बीज ह्या अशा स्वरूपाचे असतात. ते मी काही बीज काढलेले आहेत. हे बीज म्युसिलेजस म्हणजे हे सीड याचे म्युसिलेजस असतात. म्युसिलेजस म्हणजे पाण्यात टाकल्यानंतर ते श्लेष्मल होतात. म्युसिलेजस म्हणजे श्लेष्मल. हे बघा, मी ते बीज पाण्यात टाकल्यानंतर काही वेळाने हे असे श्लेष्मल झालेले आहेत. याला इंग्लिशमध्ये फालुदा सीड्स असे सुद्धा म्हणतात. हे बरेचशा सरबतामध्ये सुद्धा याचा उपयोग करतात. हे थंड असतात. उन्हाळ्यामध्ये याचा चांगला उपयोग होतो. भावप्रकाश निघंटूमध्ये हिचा रस हा कटू, गुण रुक्ष तीक्ष्ण आणि वीर्य शीत असे सांगितलेले आहे. तसेच वेगवेगळ्या निघंटूमध्ये हिचे कर्म सांगितलेले आहेत, जे की दीपन, वातरोग नाशक, सुखप्रसवकारक, कफ निस्तारण. चरक संहितेमध्ये हिचे वर्णन हे कटुस्कंद, हरितवर्ग आणि शाकवर्गात आलेले आहे. सुश्रुत संहितेमध्ये ही सुरसादिगण शिरोविरचनीय द्रव्य या ठिकाणी आलेलं आहे. अष्टांग हृदयामध्ये श्वेदनीयमध्ये हिचा उल्लेख आलेला आहे. धन्वंतरी निघंटूमध्ये करविरादी वर्गात हिचा उल्लेख आहे. मदनपाल निघंटूमध्ये कर्पुरादी वर्गात, राजनिघंटूमध्ये करविरादी वर्गामध्ये, तसेच कैदेव निघंटूमध्ये औषधी वर्गात हिचा उल्लेख आहे. भावप्रकाश निघंटूमध्ये पुष्पवर्गात हिला घेतलेलं आहे. तसेच वेगवेगळ्या निघंटूकारांनी हिचे पर्याय नाव सांगितलेले आहेत. ते असे की अजगंधिका, अर्जका, बरबरी, गंधबहुला, गरंगा, जंबीरा, काकमल्ली, काला, कालमाला, वनबरबरी, कृष्णमल्लिका. तसेच संस्कृतमध्ये हिला अजगंधिका, अर्जका, बरबरा असे म्हणतात. हिंदीमध्ये बावरी, बवाई आणि वनतुलसी. तसेच इंग्लिशमध्ये स्वीट बॅसिल, मराठीमध्ये सब्जा किंवा रानतुळस